नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मित्रांनो हार्दिक स्वागत करता आहे. एम पी एस सी मार्फत काही अपडेट आलं की आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो. मित्रांनो नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून घ्या. आजचीच तारीख आहे बघा, 19 ऑगस्ट 2021 प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. पूर्व परीक्षांचं प्रलंबित निकाल, संबंधित मुख्य परीक्षेचे दिनांक, विविध सामाजिक प्रवर्गाकरिता आरक्षित पदसंख्येबाबत काय म्हटलेलं आहे प्रसिद्धी पत्रिकेमध्ये आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित खालील ज्या पूर्व परीक्षा आहेत त्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. कुठल्या कुठल्या परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत त्याच्या संदर्भात हे परिपत्रक आलेलं आहे. मित्रांनो, 2020 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा, 2020 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या तिन्ही परीक्षांचे जे आहे निकाल अद्याप प्रलंबित आहे. उपरोक्त परीक्षांचे निकाल तयार करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. मित्रांनो, अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया आली असून सदर प्रक्रिया पूर्ण होताच नजीकच्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल. तर नजीकच्या आठवड्यामध्ये ह्या तिन्ही परीक्षांचा निकाल लागणार आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा बरेच विद्यार्थी विचारत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षाचा रिझल्ट कधी लागेल. ते आयोगाने त्याच्यामध्ये जे खुलासा दिलेला आहे नजीकच्या आठवड्यामध्ये आता हा जो आहे रिझल्ट लागणार आहे. स्थापत्य साबित अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा तिन्ही परीक्षांचा आता रिझल्ट येत्या आठवड्यात लागणार आहे. शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पदसंख्या आणि आरक्षणच्या आधारे आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवण्यात असते. जोपर्यंत शासन जे आहे रिक्त पदांचा मागणी करत नाही आयोगाला तोपर्यंत आयोग त्याच्यावरती काहीच करू शकत नाही. पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय संपूर्णतः शासनाच्या अधी अख्यारीत्या दिला, म्हणजे त्यांचा विषय आहे जागा किती वर्ण आरक्षण. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आयोगास विविध सामाजिक व समांतर आरक्षित पदावरील भरतीसाठी प्राप्त होणाऱ्या पदांच्या मागणीपत्राच्या आधारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्यामुळे विविध सामाजिक घटकासाठी आरक्षित जागा निश्चित करण्याची अथवा तपासण्याची बाब आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. तर मित्रांनो, आयोगाने याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे की शासनाचं जे की धोरण आहे त्याच्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षित पदावरील भरतीसाठी जे की प्राप्त होणारे पदांचे मागणीपत्राच्या आधारे आयोग फक्त भरती घेते. ज्या पद्धतीनं त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्या पद्धतीनं भरती घेत असते. त्याच्यामुळे सामाजिक घटकासाठी आरक्षित असलेली जागा निश्चित करण्याची अथवा तपासण्याची बाब जी आहे ती आयोगाकडे नाही आहे, ते शासनाच्या अधीन आहे. तर हे खुलासासुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्व परीक्षेचा प्रलंबित निकाल, संबंधित मुख्य परीक्षेचा निकाल आणि विविध सामाजिक प्रवर्ग आरक्षित पदसंख्येबाबत त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पूर्व परीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षेच्या निकालाबद्दल याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर तिन्ही पूर्व परीक्षेचे निकाल यांनी येत्या आठवड्यामध्ये लावणार असल्याचं म्हटलेलं आहे. तरी तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ लाईक आणि शेअर करून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.